धुळ्यातील मुख्य बाजारपेठेत अपघात, दाम्पत्याच्या दुचाकीला वाहनाची धडक, पती ठार पत्नी गंभीर, कराचीवाला पुलावर घडली दुर्घटना। पत्नीला ऍक्टिवा दुचाकीवरून घेऊन निघालेल्या प्रदीप अमृतलाल शहा यांना भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे ते अपघातात ठार झालेत, तर पत्नी निरुपा प्रदीप शहा या गंभीर जखमी झाल्या आहेत। धुळ्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जुना आग्रा रोडवरील कराचीवाला खुंटावर सकाळी ही घटना घडली। बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर राहणारे शहा दाम्पत्य आपल्या ऍक्टिवा दुचाकीने जात असताना मार्केट कडून येणाऱ्या टाटा मॅजिक वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली। गंभीर जखमी झालेल्या दाम्पत्यास प्रारंभिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रदीप शहा यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। डॉक्टर अरुण कुमार नागे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। या घटनेसंदर्भात कल्पक शहा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाहन चालकाविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भर बाजारपेठेत वाढती रहदारी विचारात घेता भरधाव जाणाऱ्या वाहनांसंदर्भात प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची मागणी या निमित्ताने होत आहे। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगवेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी बघत रहा झेप मराठी।